आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर सोलापुरातल्या भीषण दुष्काळात उजनी प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असल्याचं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांनी म्हटलंय। या जबाबदार अधिकाऱ्यांचं एकतर निलंबन करावं किंवा त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। 52-53% जो पाणी व्यवस्थित वापरला असतो आणि झिरोला आपण गेलो असतो, मायनसला गेलो असतो, तर किती झालं असतं? तुम्ही म्हणलं तसं की साधारणपणे 52-53% पाणी राहिलं असतं, 53% पाणी राहिलं असतं तर आपल्या ह्या कॅनॉलमधून पाणी सोडणं 2 वेळा नाही 3 वेळा पाणी सोडणं शक्य होतं। कारण मी सांगेन तसं 2003 साली का 2003 साली आणि 2002 साली ते 37% होतं, तर एकदा 45% होतं। तरी सुद्धा आपण 3 पाणी दिली होती, उन्हाळ्यात दिलं होतं, रबील दिलं होतं, खरीपाला दिलं होतं, अशा प्रकारचं पाणी आपण दिलं होतं आणि सगळं पाण्याची नियोजन आपण केलं होतं, कुठल्या प्रकारची अडचण राहिली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।